ताजचा सर्व परिसर फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी घेरला. हळूहळू फायर ब्रिगेडचे मुख्य सावंत आणि त्यांचे काही सहकारी यांनी ताजच्या वरच्या मजल्यावर जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. पण त्याच वेळी त्यांना ताजमध्ये आतून लागलेली आगही दिसत होती. त्यावेळी ती आग विझवणं सर्वात महत्वाचं होतं. फायर ब्रिगेडच्या एका टीमनं ताजच्या मागच्या बाजूनं शिड्या लावायला सुरुवात केली. सतत होणारे ग्रेनेडचे हल्ले, काचा आणि फायरिंग यांना तोंड देत त्यांचे हे काम सुरूच होतं. तर रहांदळे आणि त्यांच्या टीमनं ताजच्या आत जायला सुरुवात केली. पुढे मागे हातात गन घेतलेले एनएसजीचे कमांडो त्यांना रस्ता दाखवत होते, तर हे बहाद्दर हातात पाण्याचा पाईप घेऊन पुढे सरकत होते. ढोपरावर चालत हे बहादर आग विझवत पुढे जात होते. मी पाण्याने आग विझवत होतो, परंतु एक कोऑर्डिनेशन ने जे काम असतं, एनर्जीचे कमांडोज ते आम्हाला कव्हर देणार, आम्ही समोर जाणार, आम्ही त्यांच्याबरोबर फाईट म्हणजे आग विझवणार, जेणेकरून एनर्जी कमांडोंना इझिली विजिबिलिटी आणि ब्रिदेबल ॲटमॉस्फिअर होऊन ते लोक आत जाणार, असं ते जे कंबाईन काम होतं हे या ठिकाणी. नो डाऊट जबरदस्त रिस्क इन्वॉल्व्ह होती. कधी आग, कधी काचा, कधी अंधार, तर कधी डेड बॉडीज, यातून वाट काढत त्यांचं काम सुरूच होतं. या ऑपरेशन मध्ये एनएसजीचे कमांडो आणि फायरमॅन बरोबरीनं काम करत होते. काही ठिकाणी 50 फायर ब्रिगेडच्या माणसांचं संरक्षण फक्त एकच कमांडो करत होता. बुलेट प्रूफ जॅकेट ऐवजी लाकडाचं टेबल बचावासाठी समोर घेऊन आग विझवण्याचं काम चालूच होतं. 62 तासात ताजमध्ये एकूण 7 ब्लास्ट झाले. सतत लागणारी आग, बेछूट गोळीबार आणि हँड ग्रेनेडचा मारा यातच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये 750 जणांना ताजमधून बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडला यश आलं. पण अशा फायरमॅनच्या जीवाची किंमत बीएमसीनं केली आहे फक्त 1 लाख रुपये. त्यांना नाही संरक्षण, नाही विमा. सुधाकरसह प्रीती खान, आयबीएन लोकमत, मुंबई.